नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह आणि दाबा बेल रोहा शहरात सोमवार दिनांक आठ जानेवारी रोजी एकच खळबळ उडाली आहे सायंकाळी सात ते आठ वाजण्याच्या दरम्याने स्थानिक गुन्हे शाखेनं काही संशयित ठिकाणी छापेमारी केली आणि मोठं घबाड पोलिसांच्या हाती लागलं मात्र या सगळ्या घटनाक्रमामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ माजली आहे रोहा शहरातील धनगराळी येथील रहिवासी तन्मय सतीश भोगटे वर्ष चोवीस याच्या घरात पोलिसांनी छापा मारला यावेळी मोठ्या प्रमाणात बंदुका बनवण्याची साहित्य दोन रिव्हॉल्व्हर आणि बंदुकांची जिवंत कारतूसं मोठा दारुगोळा आणि त्याचबरोबर वन्य प्राण्यांचे अवशेष घरामध्ये सापडले पोलिसांनी तात्काळ आरोपी तन्मय भोगटे याला मुद्देमालासह जेरबंद केले अशा प्रकारची शस्त्रास्त्र रोहा शहरात पहिल्यांदाच सापडली आहेत मात्र या घटनेनं शहरात घबराटीचं वातावरण पसरलंय ही कारवाई रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे बाळासाहेब खाडे आणि त्यांच्या टीमनं केली हा प्रकार नेमका काय आहे ही शस्त्रास्त्र आणि दारुगोळा कोणाच्या सांगण्यावरून बनवला जात होता घातपाताचा जा मोठा डाव जिल्ह्यात शिजत होता का की कोणी ही शस्त्रास्त्र विकत घेणार होता याबाबत असंख्य प्रश्न निर्माण होत आहेत याबाबत सविस्तर चौकशीनंतर पोलिसांमार्फत खुलासा करण्यात येणार आहे मात्र रोहा शहरातील वातावरण दहशतमय झालं असून या प्रकरणाचे धागे धोरे लवकरात लवकर, लवकर शोधून काढायची मागणी जनतेद्वारे पोलिसांना करण्यात येत आहे वादळवारा लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून